कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भारताच्या सर्व शेतकरी बांधवांना एफपीओचे पदाधिकारी आणि एफपीओचे सभासद असे शेतकरी मित्रांना कॉटन गुरुचा सादर नमन. आज हा आपला 53वा वेबिनार आहे आणि ही मालिका जून मध्ये सुरू झाली होती. जून 2020 मध्ये जेव्हा कोरोना काळ चालू होता, अजून पण कोरोना काळ संपलेला नाहीये, तर शेतीवर आमचं जे मानणं आहे की शेतीमध्ये समृद्धी मिळालीच पाहिजे. पण आपण जे सध्या 20-30 वर्षापासून भारतामध्ये बघत आहोत की शेतीमध्ये कुठेही समृद्धी तर सोडा, 2 पैसे कमवायची पण शेतीमध्ये ताकद राहिली आहे की नाही ते प्रश्न आपल्याला करावासा वाटतो. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आणि ते पण विदर्भमध्ये आपण बघतो की किती सारे शेतकरी आहे आणि आता तर एफपीओ बनलेली आहे, तरी पण शेतीमधून पैसे, फक्त शेती करून पैसे कमावणारे शेतकरी कमी आहेत. त्यांचे दुसरे काम आहे, व्यवसाय आहे, धंदे आहे, डीलरशिप आहे, डिस्ट्रीब्युटरशिप आहे, मजुरीचे काम करत आहे आणि त्याची आवक आहे ते वेगळी गोष्ट आहे. पण फक्त शेती करून आवक होत आहे का, त्याच्याने तुम्हाला नफा मिळत आहे का, हा प्रश्न जर विचारला तर मॅक्सिमम शेतकरी म्हणतील नाही. आणि ही परिस्थिती कशाला आहे, गुजरातमध्ये बघा, कर्नाटकमध्ये बघा, तेलंगणामध्ये बघा, खानदेशमध्ये बघा, शेतीमधून कमवणारे खूप सारे शेतकरी आहे आणि ते शेती सोडून काही करत नाहीये, तरी पण त्यांना पैसे मिळत आहे. पण विदर्भमध्ये आणि महाराष्ट्राच्या थोड्या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की शेतकरी दिवसभर शेतात काम करूनही, 8 ते 12 तास ते काम करूनही आज हे सांगू शकत नाही की शेती मला नफा देत आहे. तर हेच आहे आत्मनिर्भर कृषीचं आमचं मिशन. आत्मनिर्भर कृषी झालीच पाहिजे, आत्मनिर्भर जर भारत व्हायचा आहे, आत्मनिर्भर समाज व्हायचा आहे आणि आपल्याला स्वतःला जर आत्मनिर्भर व्हायचं आहे तर कृषीला आत्मनिर्भर केलंच पाहिजे. कृषीमध्ये काय कमी आहे, काय कमतरता आहे आणि त्याच्यामध्ये काय करता येणार, त्याच्यासाठी आम्ही बनवले यावर्षी कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. हा फेडरेशन बनला कसा, खूप सारे शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, खूप सारे प्रगतिशील एफपीओचे डायरेक्टर मिळून त्याने आम्हाला विनंती केली की आता एक मोठा व्यासपीठ आम्हाला द्या, त्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे, त्याच्यावर आम्हाला ग्रो करायचं आहे, त्याच्यावर आम्हाला व्यवसाय करायचा आहे, व्यापार करायचा आहे. आम्ही एक एक एफपीओ मिळून हे करू शकत नाही, कारण की शेवटी एफपीओचे डायरेक्टर पण शेतकरी आहे, त्यांनी कुठेही मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे क्लासेस केलेले नाही आणि त्यांना कोण ट्रेनिंग देणार, कारण की त्याच्यासाठी पण पैसे लागत आहे आणि एफपीओ कडे तितके पैसे नाही की डायरेक्टरला ट्रेनिंग कोर्सेस जॉईन करून हे सर्व माहिती मिळून घ्यायची परवानगी एफपीओ देणार आहे. तर या परिस्थितीमध्ये आम्ही बनवलं कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. आमचं एफपीओ सहायता केंद्र चालूच होता ते पर्यंत लॉकडाऊनच्या पूर्ण काळामध्ये खूप सारे एफपीओ ना आम्ही बियाणे खरेदीमध्ये आणि खताच्या खरेदीमध्ये डिस्काउंट मिळून दिले. ते सहाय्य केंद्र चालूच होता. गव्हर्नमेंटची कोणती स्कीम चांगली आहे, कुठे ऍप्लिकेशन करावा, तुम्ही ऍप्लिकेशन केलाय तर कोणते कोणते स्कीम्स वर तुमचं लक्ष असलं पाहिजे हे सर्व आम्ही सांगतच होतो. पण हे एक एक एफपीओ ला कॉन्टॅक्ट करणं, त्याच्या शेतकऱ्याशी भेट घेणं हे कोरोना काळ मध्ये शक्य नव्हतं, म्हणून आम्ही हा फेडरेशन सुरू केलाय. याच्यामध्ये खूप सारे एफपीओ जुडले, महाराष्ट्रामध्ये 100 वर एफपीओ आता जुडले आहे याच्यामध्ये. आणि सर्वात मोठा ब्रेक थ्रू आम्हाला जे मिळाला आहे, सर्वात मोठी सफलता जी आम्हाला मिळाली आहे ती आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे 3 सेंटर आपल्याला या एफपीओच्या फॉर्मेशनचा 2 महिन्याच्या आतमध्ये मिळाला. एक आहे धामणगाव, एक आहे वणी आणि एक आहे भोकरदन. धामणगाव आणि वणीमध्ये ऑलरेडी आपलं काम सुरू झालेलं आहे, तिथे रजिस्ट्रेशन होत आहे. वणी सेंटरसाठी अजून सीसीआयनी आम्हाला ते परवानगी दिलेली आहे पण जिनिंग फॅक्टरी अलोकेट केली नाही आहे. आता ते झाल्यानंतर 5-6 दिवस लागणार आहे, त्याच्यामध्ये एपीएमसी, सीसीआय आणि आमचं बोलणं चालू आहे. ते झाल्यानंतर वणी सेंटर पासून होण्याची पूर्णतः शक्यता आहे. तर इतकी मोठी सफलता, इतिहास मध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केव्हाही कोणालाही प्रोक्युअरमेंटसाठी अशी विशेष सवलत दिलेली नाही. आपल्यासाठी कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन आणि त्यांचे जे एफपीओ आणि शेतकरी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी एक विशिष्ट फॅक्टरी आपल्याला दिलेली आहे.
या फॅक्टरीमध्ये फक्त कॉटनगुरू एफपीओ फेडरेशनचाच कापूस जाणार आहे, दुसरा कोणाचाही कापूस जाणार नाही, अशी सवलत आपल्याला मिळाली आहे. त्याच्या मधून आपल्याला क्वालिटी कॉटन बनवायचं आहे, ब्रँड बनवायची आहे. या संगती आपला एफपीओ संगती आपला प्रायव्हेट निजी खरेदीदारसाठी खरेदीचं पण काम चालू आहे. कापूस मध्ये चढ उतर चालू आहे, कापूसचा बाजार सध्या चांगला आहे, मध्ये खूप मंदी होती, तर त्या वेळमध्ये आपण गाठी बनवून घेतल्या. जेव्हा बाजार वाढत आहे आणि बाजार वाढल्यानंतर मूल्यवर्धन करून तुम्ही जर गाठी विकल्या तर एफपीओला पण नफा होणार आहे, शेतकरीला पण नफा होणार आहे आणि आपल्याला एक व्यवसाय मिळणार आहे. अशी खूप सारे संधी कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशननी एफपीओला दिली आहे, देत आहे. तर हे आमचं नेहमीचं काम आहे, याचं सभासद पद आता चालू आहे, याला पण कॉटन गुरु एफपीओ फेडरेशनचा सभासद व्हायचं असेल त्यांनी ही स्लाइड बघून घ्यावी. फक्त 1000 रुपये 12 महिन्याची शेतकरीसाठी मेंबरशिप आहे. तर ही रोजचे 3 रुपये पण नाही झाले तर अशा इतका कमी दरामध्ये 15 वर सवलत आम्ही त्यांना देतो. एक मोबाईल ऍप्लिकेशन आपल्याला मिळणार आहे ज्याला आपण मोबाईल ऍप म्हणतो, आणि त्या मोबाईल ऍपवर आपल्याला खूप सारी माहिती, हवामान विषय माहिती, बाजार विषय माहिती, खरेदी विक्री विषय माहिती आणि रोगांविषय माहिती, कापसावर आणि दुसऱ्या ऍग्री प्रोड्युसरवर काय काय रोग आहे त्याची माहिती मिळणार आहे. तर हे 1000 रुपये मध्ये तुम्हाला 1 वर्षाची मेंबरशिप मिळणार आहे. तर ह्या याचा फायदा सर्व एफपीओनी घ्यावा, त्यानंतर शेतकऱ्यांना पण ते फायदा द्यावा. त्याच्यानंतर एक मोबाईल ऍप्लिकेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक मेंबरशिप कार्ड मिळणार आहे. हे बघा काय सवलत कॉटन ग्रुप माय एफपीओ फेडरेशन देत आहे, आम्ही दाखवत आहोत. एफपीओ साठी शाश्वत व्यवसाय योजना बनवली, आपल्यासाठी बिझनेस प्लॅन बनवली. दर एफपीओला बिझनेस करायचा आहे, बिझनेस करण्यासाठी आपण कंपनी बनवली आहे, पण प्लॅन बनवण्याशिवाय तुम्ही कसं बिझनेस करणार, शक्य आहे का? बिलकुल शक्य नाही, कारण की बिझनेस प्लॅनच मूल आहे. वॉरेन बफेट नावाचे एक खूप मोठे धनी आहे, विश्वाचे 5 सर्वात मोठ्या धनवान लोकांमध्ये त्यांचा नाव येतो. ते म्हणत आहेत की एक हुशार व्यक्ती पण बिना प्लॅनचा जर बिझनेस करेल आणि एक वेडा व्यक्ती पण प्लॅन संगत बिझनेस करेल तर ते वेडा व्यक्तीचं सक्सेस होणं जास्त चान्सेस आहे. तर इतका महत्व आहे शाश्वत व्यवसाय योजनाचं, ते आम्ही बनवण्यामध्ये एफपीओला मदत करतो. शासकीय तसेच खासगी खरेदारांशी विपणन संबंध सुलभ करणे, आता तर शासकीय खरेदी सुरू झाली आहे, ते पहिल्यांदा इतिहासमध्ये असा प्रसंग आलेला आहे की शेतकऱ्याला डायरेक्ट प्रोक्युअरमेंटची राईट कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कापसामध्ये दिली आहे. ते काम चालू आहे आणि निजी खरेदार संघटित पण चालू आहे. ऑर्गॅनिक जैविक शेतीमध्ये हे वेगळं काम चालू आहे, ज्यांनी पण जैविक शेतीमध्ये थोडं पण काम केलं आहे त्यांनी पण आमच्याशी जोडून खूप फायदा करून घेतला आहे आणि पुढे जाऊन पण फायदा मिळणार आहे, कारण की ऑर्गॅनिकमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये अजून आमच्याकडे खूप मोठे मोठे खरेदीदार आहेत. अद्यावत बाजार आहे, बाजार कोण देत आहे आपल्याला सांगा, उद्या कापसाचा बाजार काय राहणार आहे, 2 महिन्यानंतर काय राहणार आहे, 3 महिन्यानंतर काय राहणार आहे, कापूस ठेवा की विकावा, आणि जर विकावा तर किती विकावा. मागचे 3 वर्ष बघून घ्या, कॉटन गुरु चे युट्यूब चॅनल तुम्ही बघा, कंटिन्यू याच्यावर युट्यूबवर व्हिडिओ येत आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, मार्केट कुठे जात आहे. आता हे 52 वेबिनार जे आमचे झाले त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्यू सांगत होतो की कापसाचा बाजार वाढणार आहे. मागच्या वर्षी आम्ही कंटिन्यू सांगितलं की कापसाचा बाजार कमी होणार आहे, तुम्ही कापूस ठेवू नका, लवकर विका. 20-22 लाख गाठी महाराष्ट्रामध्ये राहिल्या होत्या जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला, किती वाईट परिस्थिती झाली होती. पण आमचे जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांनी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये विकून टाकला होता कापूस आणि पैसे घरी आणले होते. तर इतकं महत्वाचं आहे अद्यावत बाजार अहवाल. सर्वोत्कृष्ट सरकारी योजनांची माहिती, भांडवल उभारण्यासाठी बँक विट कंपन्यांशी संपर्क साधणे किती महत्वाचं आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर भांडवल पाहिजे, आणि भांडवल देणार कोण? नवीन एफपीओ असेल किंवा जुना असेल पण बिझनेस प्लॅन नसेल किंवा नफा नसेल तर कोणी भांडवल देत नाही. तर ते आम्ही भांडवल मिळवण्यामध्ये आणि कमी दरात मिळवण्यामध्ये मदत करतो. एफपीओला जास्तीत जास्त सूट देण्यासाठी विविध खत बियाणे व कृषी उपकरण कंपन्यांची वाटाघाटी. तुम्ही पैसे जे वाचून घेतले आहेत तेच तुमची कमाई आहे, आणि चांगले उत्कृष्ट तुम्हाला खत आणि बियाणे मिळणार ते तर नफ्यामध्ये आहे.
आणि शेतकरी पण जास्तीत जास्त जोडून राहणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशिक्षण हे तर 12 महिने आमचा चालूच असतो. उत्पन्न वाढून घेतले तर तुम्हाला खर्च आपोआप कमी होणार आणि गुणवत्ता चांगली असली तर भाव चांगला मिळणार, तर तुमचा नफा वाढणारच आहे. तर हे सर्व बेनिफिट्स आहे जे एफपीओला मिळत आहे आणि याच्यासाठी तुम्हाला द्यायचं काय आहे शेतकऱ्याला. तर स्लाइड पुढे घ्या. ठीक, त्याचे काय आहे, फक्त 1000 रुपये 1 शेतकऱ्याचे आणि हे 30000 रुपयाचा याचा ऍक्च्युअल कॉस्ट आहे. पण यावर्षी कोरोना काळ मध्ये आणि आजची जी परिस्थिती आहे ते बघून, आमच्या शेतकऱ्यांनी जे जे आम्हाला सल्ला सूचन दिलं आहे ते बघून हे आम्ही रेट कमी करून घेतला आहे आणि हे फक्त 1000 रुपये आम्ही ठेवले आहेत 1 ते 5 एकर जमीन धारकांसाठी. थोडे मोठे शेतकरी आहे 6 ते 20 एकर, त्यांच्यासाठी 2000 रुपये. आणि जे मोठे शेतकरी आहे 20 एकर पेक्षा जास्त, कारण की ते खूप सारे पिकं घेत आहे, त्यांना मार्गदर्शन पण वेगळा वेगळा पाहिजे, त्याच्यासाठी 5000 रुपये. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एक कार्ड देणार आहोत. एक तुम्हाला आयडेंटिटी कार्ड याच्या मध्ये मिळणार आहे, एक तर मोबाईल ऍप आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर एक आयडेंटिटी कार्ड आपल्याला मिळणार आहे. त्या कार्डवर आपलं नाव, एक विशिष्ट नंबर आणि QR कोड असेल ज्याच्यामध्ये आपल्या विषयी सर्व माहिती राहणार आहे. हे डिजिटल कार्ड आहे. कोणी भारतामध्ये असं कार्ड शेतकऱ्याला एका फेडरेशनने किंवा FPOने केव्हा दिलं आहे असं नाही. हे पहिलाच प्रसंग आहे मध्ये इतिहासमध्ये जे केव्हा जे पण नाही घडलं, म्हणजे तंत्रज्ञान तुमच्या पर्यंत आणणं आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे उपकरण उपलब्ध करून देणे आणि तरी पण तुम्हाला शेतीमध्ये मार्केटिंग, विपणन, लागवड ते मार्केटिंग पर्यंत मदत करणं हेच आमचा रोल आहे. कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन आपली संस्था आहे, शेतकऱ्यांची संस्था आहे, शेतकऱ्यांनी बनवलेली ही संस्था आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारी ही संस्था आहे. हे होतं आमचं एक छोटस इंट्रोडक्शन.